and I should stop being an emotional fool. You're not. Manish, actually you're not. You are a normal human being. तू एक नॉर्मल माणूस आहेस. प्रत्येक माणूस प्रेमात पडल्यानंतर या फेजेस मधून जातोच, तसा तूही जातोयस. आणि यात तुझी काहीच चूक नाही आहे रे. पण तरी त्रास मारत झाला ना श्री. मी तेच तर म्हणतोय ना, मला नाही बोलायचं तिच्याशी. अरे पण का, काय बोलू मी तिच्याशी. मनीष तू एकदा बोलायला लागलास ना की तुला शब्द सुचतील आपोआप. तेच नकोय मला. हे असं आपोआप बोलायला सुचणं, नॅचरली बोलायला सुचणं, इम्पल्सिव्हली असं वागणं, हे नकोय मला. मी आता ह्यापुढे जे काही करायचंय ना ते मला शांत डोक्याने करायचंय, विचारपूर्वक करायचंय. मला उगाच भावनांमध्ये अडकत जायचं नाहीये, फालतूपणा असतो हा सगळा. आणि हे जर मला आधीच कळलं असतं ना, तर हा जो आत्ता त्रास होतोय ना मला, हा टळला असता. हे असं तिला आता टाळून काय होणार आहे, कारण तीही मला टाळतच होती. अरे पण मग ज्या गोष्टीचा तुला त्रास होत होता तीच गोष्ट तूही करतोस तिच्या बरोबर. असंच असतं जग, असंच असतं श्री, जशास तसे. मनीष अरे हा काय व्यवहार नाहीये, बिझनेस डील नाहीये, हे नातं आहे प्रेमाचं. तुम्ही एकमेकांना प्रेम करता मनीष. होत, आता फक्त राग आहे एकमेकांना, किंवा निदान माझा तिच्यावर तरी. राग हे डिनाय केलेलं प्रेमच असत. अरे आपल्याला ना समोरच्या माणसाबरोबर कुठलं तरी नातं हवं असत, कुठल्या तरी पद्धतीनं आपल्या मनात आपल्या विचारात त्याला ना स्थान द्यायचं असत. ते प्रेमानी मैत्रिणी झालं तर फारच उत्तम, आणि तसं नाही झालं तर मग निदान रागानी तरी. पण आपल्याला समोरच्या माणसाबरोबर कुठलं तरी कनेक्शन ठेवायचं असतं. ती पण माफ कर तिला मनीष. अरे तिच्यावर चिडण्यात तुला जास्त त्रास होतोय, हे कळतंय का तुला? तिचा तिरस्कार करायचा या विचारानं तू आणखीन स्ट्रेस खाली येतोयस, कळतंय का तुला? कमा सोडत आहे सर. अरे माणसाकडनं चुका होता, माफ कर तिला. माफ कर. श्री माझ्या जागी तू असतास तर जान्हवीला माफ केलं असतास. हो नक्की माफ केलं असता, पण मग मी तू नाहीये श्री. नाही जमणार मला असं वागायला. अरे श्री मी येऊ प्लीज. हे मनीष काय सॉरी.